शिशु संगोपन संस्थेची सविता रमेश फिरोदिया प्रशाला वाडिया पार्क अहमदनगर इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन दडा तेरावा बादशाहच्या हातावर तुरी दिल्या। जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशाहच्या भेटीस आग्र्यास जाण्यास निघाले। जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला। बरोबर आपले पुत्र संभाजीराजे, निवडक सरदार, काही विश्वासू माणसे आणि बऱ्याच खजिना घेतला। मजल दरमजल करत ते आग्र्यास पोहोचले। ठरल्याप्रमाणे शिवराय बादशाहच्या दरबारास गेले। छोटे संभाजीराजे सोबत होते। त्या दिवशी औरंगजेब बादशाहचा 50वा वाढदिवस होता। बादशाह दरबार संपवून सल्लामसलतीच्या महालात गेला। त्याच्यासमोर निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते। बादशाहने शिवरायांना मागील रांगेत उभे केले। मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला जसवंत सिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता। शिवरायांना वाटले आपण महाराष्ट्राचे राजे, आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा, पण बादशाहने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय? त्यांचे डोळे रागाने लाल झाले। हा अपमान त्यांना सहन झाला नाही। रागारागाने शिवराय महालाबाहेर पडले। ते तडक आपल्या मुक्कामावर गेले। यापुढे बादशाहचे तोंड पाहायचे नाही असे त्यांनी ठरवले। भेटीचा बेत असा बी नसला, घडलेल्या प्रसंगाची हकीकत सगळीकडे पसरली। औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणाभोवती शिपायांचा पहारा बसवला। शिवराय आणि संभाजीराजे बादशाहच्या कैदेत पडले। शिवरायांनी ओळखले की बादशाहने आपल्याला दगलबाजी केली आहे, आता तो आपल्याला कधीच सोडणार नाही। दिवसामागून दिवस जाऊ लागले। एक दिवस शिवरायांनी बादशाहकडे अर्ज केला, मला महाराष्ट्रात जाऊ द्या, पण बादशाहने ते ऐकले नाही। त्यांनी खूप खटपट केली, पण बादशाहने मानले नाही। शिवरायांनी मनाशी निर्धार केला की काहीही करून बादशाहच्या कैदेतून सुटून जायचेच। त्याची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्याबरोबर आणलेल्या माणसांची दक्षिणेत रवानगी केली। बादशाहला वाटले बरे झाले, शिवाजीचे बळ कमी झाले। आता शिवरायांच्या बरोबर संभाजीराजे आणि हिरोजी फर्जत व मदारी मेहतर हे सेवक एवढेच जण राहिले। पुढे एक दिवस शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले। सोंग असते त्यांच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या। हकीम वैद्य आले, औषधपाणी सुरू झाले। आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे वाटण्यास सुरुवात केली। पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत, पण पुढे पुढे ते कंटाळे व पेटारे उघडून पाहिनसे झाले। रोज रोज काय पाहायचे असे त्यांना वाटले। एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले। मदारीस त्याचे पायचेपद बसवले। शिवराय व संभाजीराजे एकेका पेटेरात बसले। पेटारे निघाले, पुढे ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोहोचले, जेथे शिवरायांचे स्वामीभक्त सेवक गोडे घेऊन तयार होते। इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून तिथून निसटले। महाराजांना कैदेतून सोडवण्याच्या कामी या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलाचे योगदान दिले। दुसऱ्या दिवशी ही बातमी बादशाहला कळली। आपल्या तावडीतून शिवाजी निसटला, बादशाहने रागाने भडकला। त्याने सारे सरदार हादरले। शिवाजीचा जारीने तपास लावण्यासाठी बादशाहने सगळीकडे हेर पाठवले, पण व्यर्थ। बादशाहच्या कैदेतून मराठ्यांचा सिंह निसटला तो कायमचाच। वेषांतर करून शत्रूला जुकांडी देत शिवराय आपल्या मुलखाकडे निघाले। त्यांनी संभाजीला मथुरेत एका सुरक्षित ठिकाण ठेवले आणि ते पुढे निघाले। शिवराय राजगडात सुखरूप आलेले पाहून जिजामातेला धन्य धन्य वाटले। पुढे 2 महिन्यांनी संभाजीराजे सुखरूप राजगडास येऊन पोहोचले। अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशाहच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली। ही घटना 1666 मध्ये घडली।